नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, भेंडीची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते. यापूर्वी मी आपल्याला हिरवी मिरचीत भेंडीची भाजी कशी करायची हे दाखवले आहे, तसेच बिना कांदा लसणाची भेंडीची भाजी कशी बनवायची हे सुद्धा दाखवले आहे. या दोन्ही भाज्यांची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसंच आज मी आपणास भेंडीची भाजी मसाल्यात कशी बनवायची हे दाखवणार आहे. ही भाजी चवीला खूपच छान लागते, तसेच भाकरी किंवा चपाती सोबत ही भाजी खूपच छान लागते. तर चला पाहूयात ही भाजी कशी बनवायची ते. या भाजीसाठी आपण इथं 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत. हे कापताना कशी कापायची ते मी दाखवते. इथं मी 1/2 वाटी दही घेतलेलं आहे. इथं मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 मध्यम आकाराचा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. इथं मी किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 टेबलस्पून. इथं मी 2 टेबलस्पून दाण्याचा कूट घेतलेला आहे. सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला जिरं, राई, हळद, तिखट, मीठ लागणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. तर चला सुरुवात करूया भेंडीची भाजी बनवायला. मैत्रिणींनो, ही भेंडी कापताना आपण ह्या पद्धतीनं कापायची. अशी एक उभी चीर द्यायची त्याला आणि जरा मोठे मोठे असे तुकडे करायचे. ही भेंडी कोवळी आहे छान आणि मी ती धुवून व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही भेंडी कापून घेतलेली आहे. आता आपण फोडणी करायला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, मी गॅसवर कढई ठेवली. त्यात आता 3 ते 4 टेबलस्पून मी तेल घालून घेते. आपलं तेल तापलं की आपण ही ती भेंडी आहे ती आधी जरा तेलावर फ्राय करून घ्यायची आहे. आपण ही भेंडी या तेलावर फ्राय करायची आहे. त्यानं काय होईल, भेंडीचा चिकटपणा कमी होईल. मैत्रिणींनो, अशी सदा हलवत राहा भेंडी, याचं ती खाली लागेल. 2 ते 3 मिनिटं झालीत, अजून 1-2 मिनिटं आपण व्यवस्थित ही फ्राय करून घेऊया. आणि हिचं ह्या स्टेजला आपण ह्याच्यात 1 छोटा चमचा मीठ टाकूया. आपली भेंडी थोडी चवदार होईल यानी. 1 छोटा चमचा मीठ टाकले आहे आणि पुन्हा व्यवस्थित मी ही हलवून घेते. आपण पाहू शकता आपली भेंडी व्यवस्थित परतून झाली, त्याचा चिकटपणा नाहीच झालाय. आता आपण गॅस लो करूया आणि ही भेंडी काढून घेऊया. मैत्रिणींनो, आपण भेंडी सगळी काढून घेतली. आता यात पुन्हा 1-2 ते 3 टेबलस्पून आपण तेल घालूया. याला थोडं जास्त तेल लागतंय. कढई गरम असल्यामुळं तेल लगेच तापेल. आता यात आपण 1 चमचा मोहरी टाकूया. आपली मोहरी तडतडली की मग आपण जिरं घालूया. मैत्रिणींना, आपलं जिरं तडकाय लागलंय. मैत्रिणींनो, आपलं राई तडतडती आहे. आता आपण हे जिरं घालूया 1 चमचा. हे मी माझ्या मसाल्याच्या छोट्या चमच्यानेच घालते सगळं. आता त्यात आपण जो कांदा घेतला आहे चिरून तो घालूयात आणि व्यवस्थित हलवून घेऊया. कांदा आपला लालसर होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. आपली गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा.
तुला आपला कांदा थोडा लालसर झालाय, आता आपण त्यात लसूण जे आपण सात आठ पाकळ्या ठेचून घेतली ती घालूया, आणि ही लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपण या कांद्यासोबत तिला परतूया। एक 2 ते 3 मिनिट आपण ही परतून घेऊया छान, म्हणजे तिचा कच्चापणा जाईल। आपला लसूण सुद्धा छान परतला गेलाय, वास सुटलाय लसणीचा सुद्धा। आता आपण याचा टॅमॅटो घालूया, जो एक मध्यम आकाराचा आपण कापून घेतलाय, आणि हा टॅमॅटो सुद्धा या कांद्या आणि लसणीच्या ह्याच्यासोबत परतून घेऊया। आपला कांदा टॅमॅटो थोडासा नरम होईपर्यंत आपण हे परतून घेऊया छान। त्याच्यानंतर आपला टॅमॅटो नरम झालाय, आता आपण हे सुके मसाले घालून घेऊया। आपला गॅस जो आहे तो लो टू मीडियमच आहे हे लक्षात घ्या। आता आपण यात 1 चमचा हळद घालूया, 2 ते 3 चमचे मी लाल तिखट घालते, मला थोडं स्पायसी हवंय, आपण आपल्या चवीनुसार घाला। इथं मी 1 टेबलस्पून किचन किंग मसाला घेतलाय तो मी घालते, आणि सगळ्यात शेवटी मी हे 2 टेबलस्पून मीठ घालते। आपण आपल्या चवीनुसार घाला, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण भेंडी परतताना त्यात थोडंसं मीठ घातलंय त्यामुळे त्या अंदाजाने ह्या मसाल्यात मीठ घाला, आणि हे व्यवस्थित परतून घेऊया आपण हे मसाले। आपला मसाला चांगला परतून झालाय, छान वास सुटलाय ह्या मसाल्यांचा। आता ह्या स्टेजला आपण इथे जे अर्धी वाटी दही घेतले ते घालूया, आणि हे सुद्धा ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित परतून घेऊया। मैत्रिणीने व्यवस्थित आपण परतून घेतले, आता आपल्याला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे म्हणून हे दह्याच्या वाटीतच मी अर्धा वाटी पाणी घातले, आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून ह्याच्यात घालूया, आणि ह्या ग्रेव्हीला छानशी उकळी येऊ देऊया। आपण आता गॅस मोठा केला तरी चालेल, आणि ही ग्रेव्ही छानशी उकळी येऊ देऊया। ह्या मसाल्याला उकळी आली की आपण जी फ्राय करून ठेवलेली भेंडी आहे ती घालायची आहे। मैत्रिणीनं आपल्या ग्रेव्हीला पण छान उकळी आली आहे, आता आपण या ती जी फ्राय करून घेतलेली आहे तेलावर फ्राय करून घेतलेली भेंडी आहे ती घालूया, आणि ही भेंडी अगदी व्यवस्थित ह्याच्यात फ्राय करून घेऊया मसाल्यात। आणि आता पुन्हा आपली गॅसची फ्लेम लो करूयात, आणि त्याच्यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटं आपण ही आतल्यात शिजू देऊया, कारण ती भेंडीत सगळा मसाला मुरेल म्हणून आपण 5 मिनिटं झाकण लावून ही व्यवस्थित मंद गॅसवर शिजू देऊया। मैत्रिणींनो गॅसची फ्लेम आपण लो केली आणि त्याच्यावर हे झाकण ठेवते मी, आता 5 मिनिटं आपण याला आतल्यात शिजून देऊया, म्हणजे त्या भेंडीत सर्व मसाला मुरेल म्हणून 5 मिनिटं आपण अशीच लो गॅसवर ही मुरून देऊया। मैत्रिणींनो 5 मिनिटं झाले आहेत, ह्या 5 मिनिटात मी एकदा झाकण काढून हलवली आहे भाजी, आता आपण पुन्हा झाकण काढूया। आपण पाहू शकता आपली भेंडी खूप छान वास पण येते आणि खूप छान दिसतेय सुद्धा। आता लास्टला आपण ह्यात जे दाण्याचं कूट घेतलंय 2 टेबलस्पून तो मी घालणार आहे, आणि ही भाजी व्यवस्थित हलवून आणखीन 1-3 मिनिटं वाफेवर शिजू देणार आहे, आणि मग आपण ती सर्व करणार आहोत। पुन्हा मी झाकण ठेवते, 1-2 मिनिटं आपण वाफेवर पुन्हा ती शिजून देऊया। मैत्रिणीला 2 मिनिटं झाली आहेत आणि आपली भाजीही तयार आहे। आपण पाहू शकता आपली भेंडी वगैरे कशी व्यवस्थित सगळ्या मसाल्यांबरोबर एकरूप झाली आहे। आता आपण ही भाजी व्यवस्थितपणे सर्व करूया।
मैत्रिणीनो, तयार आहे आपली मसाल्यातली भेंडीची भाजी। ही भाजी चवीला खूपच छान लागते, चपाती सोबत भाकरी सोबत ही खूप छान लागते। तर नक्की एकदा ही भाजी ट्राय करा, आणि जर माझी ही साधी सरळ सोपी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर मला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉन वाजवायलाही विसरू नका। धन्यवाद।